कोपेश्वर मंदिरासाठी विकास निधी महायुती सरकारनं दिला तो निधी 21 कोटी 68 लाख रुपयांचा, कृष्णा नदीवर घाटाचे काम. राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करतंय. गणेश उत्सव, गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं. तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जाते. याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी 21 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे. मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता. आता महायुती सरकारनं मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे. तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतीची दुरुस्तीही केली जाणार आहे. देवस्थान संवर्धनाला महायुतीची साथ.